छत्रपती संभाजीनगर येथील महात्मा गांधी भवन येथे कॉम्रेड कुमार शिराळकर यांच्या स्मृतींवरती आधारित डॉक्टर उमाकांत राठोड संपादित आणि सृजन सांस्कृतिक आणि सामाजिक फोरमच्या वतीने यशवंतराव चव्हाण सभागृहात कॉम्रेड कुमार शिराळकर माणूसपणाच्या वाटेवरचा प्रवासी या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे. दिनांक 7 जानेवारी 2024 रोजी कॉम्रेड कुमार शिराळकर माणूसपणाच्या वाटेवरचा प्रवासी या पुस्तकाचं, या हस्तलिखित पुस्तकाचं सृजन सांस्कृतिक व सामाजिक फोरमच्या वतीनं आपण प्रकाशन करत आहोत. हे प्रकाशन अखिल भारतीय शेतमजूर युनियनचे जॉईंट सेक्रेटरी कॉम्रेड विक्रम सिंग, त्याचबरोबर कॉम्रेड कुमार शिराळकरांचे आदिवासी भागामध्ये काम करणारे त्यांचे सहकारी दीनानाथ मनोहर आणि 1970 दशकामध्ये मागोवा ग्रुपमध्ये आणि आदिवासी चळवळीमध्ये काम करणारे त्यांचे बरेचसे सहकारी, जे हयात असणारे जे काही सहकारी आहेत, हे सहकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या नंतर परिसंवाद होणार आहे आणि परिसंवादाच्या नंतर हा कार्यक्रमाचा शेवट होणार आहे. या कार्यक्रमाचं ठिकाण आहे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, मराठवाडा साहित्य परिषद, सन्मित्र कॉलनी, या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे. 12:30 कार्यक्रमाला सुरुवात होईल. हा, कुमार शिराळकरबरोबर जे काम केलेले, म्हणजे ॲक्च्युअली कुमार शिराळकराबरोबर ज्यांचा घनिष्ठ संबंध आला अशा बऱ्याच लोकांचे जे जवळपास 15-16 लेख आहेत, त्याच्यापैकी त्यांच्या सहकार्याचे या ठिकाणी बरेचसे असे लेख आहेत. कुमार एकूणच आपल्या सामाजिक जीवनामध्ये कशा पद्धतीनं बघत होते आणि कशा पद्धतीनं जगत होते, यांनी त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या त्यांच्या सहकार्याने अत्यंत प्रमाणिकपणे या ठिकाणी कबूल केलेलं आहे की कुमार हे आकर्षण आहे. कुमारबद्दल आकर्षण असू शकतं, पण कुमारचं अनुकरण करणं ही अत्यंत मुश्किल गोष्ट आहे असं त्यांनी अत्यंत प्रमाणिकपणे कबूल केलेलं आहे. आणि त्या चळवळीमधून बरेचसे लोक परत फिरले आणि त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांनी ठसा उमटवला अशा बऱ्याचशा 70 दशकामधल्या गोष्टींचा उलगडा करणारे लेखसुद्धा या पुस्तकामध्ये आहेत.